नेहमीप्रमाणेच अधिवेशन न घेण्याचा जो काही या सरकारचा आतापर्यंत कार्यप्रणाली राहिली आहे त्याप्रमाणेच अतिशय तोकडं चार पाच दिवसाचं अधिवेशन पुन्हा एकदा या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे। एकूण कामकाजाचे दिवस पाच आहेत, त्यातला पहिला दिवस जो आहे तो केवळ शोक प्रस्तावामध्ये जातो, त्यामुळे चार दिवसाचं अधिवेशन आहे। एवढ्या मोठ्या पुरवणी मागण्या येणार आहेत त्याच्यावर एक दिवसाचा केवळ त्या ठिकाणी चर्चा आणि चर्चेनंतर त्या पास करायच्या अशा प्रकारचा निर्णय हा त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आमची मागणी होती की हे अधिवेशन वाढवलं पाहिजे, सरकारने सांगितलं 31 डिसेंबर आहे, लोक बाहेर जातात। आम्ही त्यांना अशी विनंती केली की ठीक आहे, तुम्ही तीन दिवसाचा ब्रेक घेऊन पुन्हा अधिवेशन करू शकता, त्याला कोणी तुम्हाला थांबवलेलं आहे? त्याच्यामुळे जानेवारी महिन्यामध्ये 5-7 दिवस असून हे अधिवेशन होऊ शकतं, पण ती मानसिकता सरकारची ही अधिवेशन घेण्याची दिसत नाही, प्रश्न फेस करण्याची दिसत नाही। शेवटी माझ्या फार आग्रहानंतर आता पुन्हा एकदा 23 तारखेला बीएससी घेऊन अधिवेशनाच्या काळात आणि मग त्याचा काय कालावधी पुन्हा काय वाढवता येईल का याच्यावर चर्चा करू असं आश्वासित केलंय। यासोबत मी आज एका गोष्टीवर प्रचंड नाराजी व्यक्त केली की 2 वर्षांमध्ये साध्या अतारांकित प्रश्नाला देखील उत्तर देण्यात आलेलं नाही। म्हणजे या विधान भवनाची किंवा विधानसभेची जी काही गरिमा आहे ती पूर्णपणे खाली चाललेली आहे। अतारांकित प्रश्नाला उत्तर देण्याकरता तर अधिवेशन लागत नाही, ती एक सोय खरं म्हणजे सदस्यांना आहे। त्या प्रश्नांवर कारवाईला ते प्रश्न गेले की त्याच्यावर काही ना काही कारवाई होते, थोडा अंकुश राहतो। 2 वर्षांमध्ये प्रत्येक अधिवेशनाच्या बीएससीत हा विषय मांडून एकाही अतारांकित प्रश्नाला उत्तर नाही, लक्षवेधीला उत्तर नाही। सगळी आयुधं ही गोठवून टाकण्याचं काम सरकारने केलेलं आहे आणि याच्यावर मी प्रचंड नाराजी व्यक्त केली। आता आज त्यांनी आश्वासित केलंय की आता गुरुवारी वगैरे ते बैठक घेऊन कुठल्याही परिस्थितीत या 2 वर्षातले जेवढे प्रलंबित अतारांकित प्रश्न आहे त्या किंवा जे तारांकित प्रश्न होते पण होऊ शकले नाही म्हणून अतारांकित झाले आहेत त्याची उत्तरं ही तात्काळ आम्हाला अधिवेशनापूर्वी देऊ असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। दुसरं मी त्या ठिकाणी आग्रह धरला की किमान या अधिवेशनात 4 दिवस करा का 10 दिवस करा, पण प्रश्न आणि लक्षवेधी तरी लावा। आम्ही इतकी मेहनत करतो, 30-30 दिवस मेहनत करून आम्ही प्रश्न लावतो, लक्षवेधी टाकतो आणि हे व्यवगत करून टाकतात। तर आज आता त्यांनी आश्वासित केलंय की रोज प्रश्नोत्तर आणि लक्षवेधी हे कामकाज आम्ही करू, पण एकूणच राज्य सरकारची भूमिका ही अधिवेशनाच्या संदर्भात बोटचेपी दिसते। त्यांना अधिवेशन घ्यायचं नाही आहे, त्यांना प्रश्न फेस करायचे नाही आहेत हे स्पष्ट दिसतंय। आमची ही प्रामुख्यानं मागणी होती की अधिवेशन नागपूरलाच झालं पाहिजे, कारण आता जवळजवळ 2 वर्षात अधिवेशन नागपूरला नाहीये। विदर्भातल्या लोकांना असं वाटतं की आपली फसवणूक होतीये, जाणीवपूर्वक अधिवेशन त्या ठिकाणी घेतलं जात नाहीये। सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं की माननीय मुख्यमंत्री हे इस्पितळात आहेत आणि त्यांना विमान प्रवास किंवा कुठलाही प्रवास हा या महिन्यात तरी करता येणार नाहीये आणि म्हणून सरकारने विनंती केली। आम्ही त्याच्यावर आम्ही सकारात्मक दृष्टिकोन घेतला, कारण शेवटी मुख्यमंत्र्यांना जर येता येत नसेल तर तो देखील एक अडचण आहे। पण त्यासोबत आम्ही मागणी केली आहे की मग कुठल्याही परिस्थितीत मार्चचं अधिवेशन हे आपण नागपूरला घ्यावं। त्याच्यावर आता सरकारच्या वतीनं असं आश्वासन देण्यात आलंय की या संदर्भात एक मुख्यमंत्र्यांसोबत बैठक करून मार्चचं अधिवेशन हे नागपूरला कसं घेता येईल एक विशेष बाब म्हणून या संदर्भात आम्ही निश्चितपणे गांभीर्याने विचार करू अशा प्रकारचं आश्वासन दिलंय। पण एकूणच आजच्या बैठकीवर मी निराश आहे, संसदीय कामकाजामध्ये या सरकारला कुठलाही रस नाही हे आजच्या बैठकीतनं स्पष्ट झालेलं आहे। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।